विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भातला. हो मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने सर्व महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये सुरू आहे. पण दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अतिशय महत्त्वाचं सर्क्युलर आज त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आणि त्या सर्क्युलरनुसार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणारा पेपर पोस्टपॉन करून दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्याच वेळेमध्ये होणार आहे. मग ह्या दिवसाला म्हणजे ह्या डेटला जे जे पेपर होते, ज्या ज्या फॅकल्टीचे पेपर होते, ते सर्व पेपर दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. त्याच पद्धतीने दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणारे पेपर सुद्धा पोस्टपॉन केलेले आहे आणि त्याच्या सुद्धा डेट आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हे पेपर पोस्टपॉन का केले आहे, तर दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी नाशिक मतदारसंघाची जी काही पदवीधर मतदारसंघ आहे, त्या पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन होणार आहे. आणि ह्या इलेक्शनसाठी वेगवेगळे महाविद्यालय हे त्यांचे इलेक्शनचे केंद्र आहेत, मतदान केंद्र आहेत. तर या मतदान केंद्रावर त्या त्या ठिकाणी शिक्षक प्राध्यापक सुद्धा बिझी असणार आहेत आणि परीक्षा केंद्र सुद्धा त्यांनी कॉलेजेसला नेमून दिलेलं आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी सेंटर अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे दिनांक 30 जानेवारी 2023 रोजीचा पेपर हा पोस्टपॉन करून दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी त्याच वेळेमध्ये हा नेमून दिलेला आहे किंवा ठरवलेला आहे. तर मित्रांनो, आता दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजीचा कुठला पेपर आहे तेही आपण स्टेप बाय स्टेप बघूयात आणि सर्व पेपर कधी होणार आहे याच्या डेट सुद्धा बघूयात. चला विद्यार्थी मित्रांनो, 4 तारखेला कुठले कुठले पेपर होते आणि किती तारखेला ते पोस्टपॉन झालेले आहे ते आपण बघूयात. तर BSc कम्प्युटर सायन्स, तर बघा मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स हा पेपर 4 तारखेला होता, 4 फेब्रुवारीला, तो 21 फेब्रुवारीला झालेला आहे. त्यानंतर BSc रेग्युलर क्रेडिट सिस्टीम फंडामेंटल ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन, तर हा पेपर 23 मार्चला होणार आहे. त्याच पद्धतीने BSc रेग्युलर क्रेडिट सिस्टीम लँग्वेज आहे पेपर, लँग्वेज इंग्लिश, मराठी, हिंदी, तर हे पेपर 2 मार्चला होणार आहे. जेवढे लँग्वेजचे पेपर आहे ते सगळे. त्याच पद्धतीने BSc रेग्युलर क्रेडिट पॅटर्न, तर याच्यामध्ये लँग्वेज अरेबिक फंक्शनल हा सुद्धा 2 तारखेलाच होणार आहे. त्याच पद्धतीने BSc रेग्युलर क्रेडिट सिस्टीम इंट्रोडक्शन टू ह्युमन राईट्स अँड ड्युटीज हा पेपर 7 फेब्रुवारीला. त्या पद्धतीने इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजी हा सुद्धा 7 तारखेला होणार आहे. BSc रेग्युलर क्रेडिट सिस्टीममध्ये बघा एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा पेपर 7 तारखेला होणार आहे. आता बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये येऊया, हिस्ट्री ऑफ मराठास, तर हा पेपर 11 तारखेला म्हणजेच 11 मार्चला हा पेपर त्यांनी शेड्यूल केलेला आहे. त्याच पद्धतीने ट्रायबल डेव्हलपमेंट हा सुद्धा 11 तारखेला आहे. बॅचलर ऑफ आर्ट्सचा ज्योग्राफी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हा 13 तारखेला त्यांनी शेड्यूल केलेला आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा 13 मार्चला त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यानंतर BSc बायोटेक्नॉलॉजी, तर याचा पेपर जो आहे फंडामेंटल ऑफ फिजिक्स हा 15 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. त्यानंतर इसेन्शियल ऑफ ई कॉमर्स, बॅचलर ऑफ कॉमर्सचा पेपर आहे 14 तारखेला, तो 14 फेब्रुवारीला तो आयोजित केलेला आहे. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स हा पेपर 14 तारखेला आयोजित केलेला आहे, 14 फेब्रुवारीला. त्याचप्रमाणे फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स हा देखील 14 तारखेला आहे. सिमिलर पेपर 2 सुद्धा त्यांनी दिलेले आहेत, म्हणजेच बॅकलॉगचे विद्यार्थी जे असतील त्यांचा पेपरसुद्धा त्याच टाईमटेबलनुसार म्हणजे त्याच वेळेनुसार हा 14 तारखेला आयोजित केलेला आहे. जी वेळ तुम्हाला विद्यापीठाने दिलेली आहे त्याच वेळेमध्ये. त्याचप्रमाणे MCA मॅनेजमेंट, तर याच्यामध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ मॅनेजमेंट ऑन ऑर्गनायझेशनल बिहेवियर, तर हा पेपर 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. त्यानंतर MA MSc मॅथमॅटिक्स ग्रुप थेअरी हा पेपर 13 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. MSc फिजिक्स हा पेपर 9 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. मास्टर इन आर्ट MA चा पेपर आहे बघा,
तर हा पेपर 7 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे एम एचा हिंदी साहित्य का इतिहास हा पेपर 7 फेब्रुवारीला आयोजित केलेला आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी आहे बघा, तो देखील 7 फेब्रुवारीलाच आयोजित केलेला आहे. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजी हा पेपर देखील 7 तारखेला आयोजित केलेला आहे. तर मित्रांनो, हे जे 4 तारखेचे पेपर आहेत हे कशा पद्धतीने पोस्टपॉन केलेले आहे ते आपण बघितलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर चार्ट विद्यापीठाने शेअर केलेला आहे किंवा आपल्या व्हिडिओमध्ये देखील आहे, तर तो चार्ट तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या पेपरला त्याच वेळेमध्ये जायचं आहे ज्या दिवशी तुमचा पेपर शेड्यूल केलेला आहे. म्हणजेच तुमचा 30 तारखेचा पेपर हा 5 फेब्रुवारी 2023 रोजी त्याच वेळेमध्ये होणार आहे आणि 4 तारखेचा पेपर ह्या ज्या डेट्स तुम्हाला दिलेल्या आहे ह्या डेटनुसार तुम्हाला त्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्या परीक्षेला प्रेझेंट राहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.